याच्यामध्ये शासनाचे गाईडलाईन्स आहेत, मला मान्य आहे सगळ्या गोष्टी, परंतु जोपर्यंत आपण स्वयंशिस्त निर्माण करणार नाही तोपर्यंत आपल्याला संपवायचा आहे, हा कमी करायचा नाही, आपल्याला संपवायचा आहे। मी मोठेपणा नाही सांगत आहे, परंतु मी ज्या जिल्ह्यामध्ये होतो, ज्या तालुक्यामध्ये होतो, तर 6 जुलैपासून एक सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह पेशंट नाहीये। 6 जुलै 6 ऑगस्ट 6 सप्टेंबर आज 6 ऑक्टोबर यायला, म्हणजे 2.5 महिन्यापासून सर तिथं एक सुद्धा पॉझिटिव्ह पेशंट नाहीये। हे कशामुळे शक्य झालं, तर लोकांचा सहभाग, नागरिकांचा सहभाग, आपल्यासारखे किराणा असोसिएशन म्हणा किंवा असोसिएशनचे जे काही लोक आहेत त्यांचा, पत्रकार बंधूचं सहकार्य, कारण आम्ही जे काही बोलतो ते सर्व समाजाच्या स्तरावरील सर्व नागरिकांपर्यंत पोहोचवणं आणि त्याची अंमलबजावणी। एक जो आपण 14 दिवसांचा क्वारंटाईन पिरियड म्हणतो ना, त्या 14 दिवसांच्या क्वारंटाईन पिरियडमध्येच आपण ही जी 42 जी पॉझिटिव्ह आहे ना, ती केवळ 2-3 आणि त्याच्यानंतर 0 अशी ही 15 ते 20 दिवसात 25 दिवसात अशी कमी करू शकतो। पण त्यासाठी सगळ्या लोकांनी सहकार्य करणं आवश्यक आहे, त्यासाठी आपल्याला बोलवण्यात आलं। पॅन्डेमिक आहे, तहसीलदारला इन्सिडेंट कमांडर बनवण्याची काय गरज होती शासनाला? सगळे एकत्रित अधिकार काय द्यायची गरज होती? साथरोग प्रतिबंधक 1897 आहे, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 त्याचे सगळे जे अधिकार जे आहेत ते एकाच माणसाकडे का दिलेले आहेत? कारण कुठेतरी कंट्रोल राहावा, वचक म्हणण्यापेक्षा किती साथ नियंत्रित करण्याकरिता हे पॉवर दिलेले आहे। म्हणजे कुणीही आपल्या सत्सद्विवेकानुसार किंवा कुणी आपल्या स्वतःच्या मतानुसार वागू नये, हा त्याचा एक उद्देश आहे। यामध्ये 3-4 गोष्टी आहेत सगळ्यात महत्वाच्या, जसं की टेस्टिंग आहे, RT-PCR असो रॅट असो, त्याच्यानंतर टेस्टिंग झाल्यानंतर एखादा पॉझिटिव्ह आला तर त्याचं कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आहे, त्याचे हाय रिस्क कॉन्टॅक्ट किती, लो रिस्क कॉन्टॅक्ट किती, आणि हे जवळजवळ एका पॉझिटिव्ह पेशंटच्या पाठीमागं 45 एवढा आकडा, म्हणजे तो 45 लोक जे ते त्याचे सहवासी, त्या पॉझिटिव्ह पेशंटचे सहवासी किंवा त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आलेले, त्या 45 लोकांची आपल्याला टेस्ट करायची टार्गेट दिलेलं आहे आम्हाला। टार्गेटचा विषय नाही, अगोदर 1-15 होतं, पण आपल्या नगर जिल्ह्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात 8 होतं परवा, काल 42, 8-45 म्हणजे 5 पट एका दिवसात जर होत असेल आणि त्यांची टेस्टिंग जर होत नसेल, तर ते लोक गावामध्ये फिरून आणखी किती लोकांना प्रसाद देऊ शकतात याचा विचार। त्यामुळं जसं की आपण लोक जबाबदार नागरिक आहात, एखाद्या संघटनेचं किंवा एखाद्या शॉपकीपर संघटनेचं म्हणा किंवा फार्मास्युटिकल संघटनेचे अध्यक्ष, म्हणजे तुम्ही एक जबाबदार प्रतिष्ठित नागरिक आहात, त्यामुळं तुम्ही जे सांगाल तुमच्या संघटनेमधील लोकांना ते तुमचं ऐकणार आहे। माझा मूळ उद्देश कोणावरही कारवाई करणं अजिबात नाही आहे, कोणाचं दुकान सील करणं अजिबात नाही आहे, किंवा इव्हन पतवरचे जे बसतात त्यांना पण उठवणं नाही आहे, परंतु कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर जे आहे, जे शासनाच्या गाईडलाईन्स आहेत, त्याच्याप्रमाणे ॲटलिस्ट आपण वागायला पाहिजे। फॉर एक्झाम्पल, आपल्या दुकानात कोण आहे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःची RT-PCR दर 15 दिवसांनी, तुम्हाला कुठेही डोमेस्टिक, आता इथं एअरलाईन्स आहे, एअरपोर्ट आहे, तुम्हाला कुठेही बाहेर जायचं म्हटलं तर बिफोर 72 आवरची RT-PCR निगेटिव्हची जी टेस्ट आहे ते करूनच तुम्हाला बाहेर पडावं लागणार आहे। मग आपण दररोज ज्या दुकानात बसतो तिथं शासनाचे गाईडलाईन आहेत की 15 दिवसाला तुम्ही RT-PCR तुमची निगेटिव्ह आल्याशिवाय तुम्ही दुकान खोलायचं नाही। तुमच्या दुकानामध्ये जे कर्मचारी काम करत आहेत ते गरीब असतात, खेडेगाववरून येतात, त्यांची देखील आपली जबाबदारी आहे की RT-PCR त्यांची, ते होऊ शकते की ते बाहेर गेल्यानंतर आणखी 2-3 लोकांच्या अशा लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आले असतील की ज्यांना कोविड आहे, ते तुमच्या दुकानात येणार, ते तुम्हाला प्रसाद देणार। साधी आणि सरळ आणि सिम्पल गोष्ट आहे, तुमचा त्याच्यावर काय 24 आवर्स चेक नसणार आहे तो कुठं जातो काय करतो। माझं कुठं चुकत असेल तुम्ही सांगा मला। असं नाही आहे, ज्या
घरातील व्यक्ती आयसीयू मध्ये आहे आणि बाहेर 20-20 घंटे 30-30 दिवस तो माणूस बरा होण्याची वाट पाहत बसणारा जो हॉस्पिटल मधला माणूस आहे ना त्याला विचारा की कोविड काय असतो. जोपर्यंत आपल्यावर परिस्थिती येणार नाही तोपर्यंत करणार नाही. ठीक आहे, याचे फॅटेलिटी जो रेट आहे डॉक्टर मॅडम त्याचा कमी आहे मान्य आहे, पण ज्याला तो होतो त्याला तो घेऊनच जातो. ज्याला तो सिरियसली घेतो होतो मग तो त्याला घेऊनच जातो. आमचा एक डेप्युटी कलेक्टर राहुल खांदेभराग असं वाटतंय की नाही काय नाही कोरोना नाहीये, नाही कोरोना आहे आणि तो महाभयानक आहे. आता आपल्या संदर्भात एवढंच आहे, फक्त दर 15 दिवसांनी आरटीपीसीआर. कर्मचाऱ्यांची देखील आपली पण आपली फॅमिली आहे, आपण दररोज तिथं जाऊन बसतो. तो कर्मचारी माहीत नाही कुठं कुठं जाऊन आलेला असतो. आपल्या घरात आपले आई वडील आहे, आपली बायको आहे, आपली पोरं बाळ आहे. ॲटलिस्ट त्यांच्या सेफ्टीसाठी तरी आपण आरटीपीसीआर टेस्ट करणं गरजेचं आहे आणि ती निगेटिव्ह असावी. एक सगळ्यात महत्त्वाचा मुलाचं तर असं आहे की पुढील 1.5 वर्ष आपण स्वतःला आपल्या कुटुंबाला आपल्या मित्रमंडळींना आपल्या नातेवाईकांना जिवंत ठेवणं एवढाच महत्त्वाचा उद्देश असावा समोर. पैसे कमवणं हा दुय्यम, जगलो तर पैसे ती उपयोगाला येणार आहे. नक्कीच आर्थिक प्रॉब्लेम आहे, 3 वर्षापासून आपण आर्थिक अडचणीत आहोत, 100% मान्य आहे प्रशासनाने. परंतु जिवंतच नाही राहिलो तर मग कसं, हा पण एक मुद्दा आहे. मी हे एकदम एक्स्ट्रीम याच्यासाठी बोलत आहे की ते थोडंसं आपल्या निदर्शनास कोविड गाईडलाईन्स आहेत. फॉर एक्झाम्पल हात धुण्याचं जे आहे ते बाहेर ठेवणं, सर्कल बनवणं, थोडंसं तरी अंतर ठेवणं, 6 फूट तर खूप मोठे, पण जेवढे काही गाईडलाईन त्याच्याप्रमाणे अंतर ठेवणं. तुमचं स्वतःचं दुकान आहे, तुम्ही ग्राहकांना आतमध्ये कशा पद्धतीने कंट्रोल तर करू शकता. हां ठीक आहे, एकदम असं हिडीसपिडीस करून आपलं शेवटी ग्राहक आहे तर त्याला तसं तर करू शकत नाही, परंतु ॲटलिस्ट बोर्ड लावणे विदाऊट मास्क नो एंट्री वगैरे वगैरे ह्या पद्धतीचे हे जरी तुम्ही केलं तर प्रशासनाला खूप मोठी याची साथ मिळणार. टीम घेऊन निघणार आणि ते त्याला काही त्याच्या म्हणजे अर्थ नाही आहे. आपण काय प्रशासन काय दंडामधनं रेव्हेन्यू रिकव्हरी करण्यासाठी बसलेलो नाही किंवा कुणाचं नुकसान करावं म्हणून कुणाचं त्याचं सीलबंद करावं म्हणून बसलेलो नाही आहे. तो आपला मूळ उद्देश नव्हे. परंतु जर एवढ्या सूचना देऊन देखील किंवा पब्लिसिटी देऊन देखील जर एखादा ऐकत नसेल तर मग त्याच्यावर कारवाई तुम्ही पण म्हणणार आहे नाही याच्यावर साहेब कारण ऐकत आणि हा आमचा प्रामाणिक उद्देश असणार आहे. जे मी काही आता सांगितलं ते आम्ही आठवडाभर सांगू, परंतु आठवडाभर सांगण्यासाठी परिस्थिती पुरेल की नाही माहित नाही. आज 42 मध्ये जर 50 निघले लागेल पूर्ण तो पण इश्यू आहे. काम करायला आम्हाला अडचणी जाणार आहेत. ऑलरेडी आरोग्य विभाग जो आहे तो थकलेला आहे, एक्झॉस्ट झालेला आहे 2 वर्षापासून. दररोज टेस्टिंग करून, दररोज व्हॅक्सिनेशन करून हे सगळे म्हणजे खूप अवघड झालेलं आहे. जोपर्यंत लोकांचा सहभाग याच्यामध्ये होणार नाही, मिळणार नाही प्रशासनाला, तोपर्यंत आपण कोविड नियंत्रित करू शकत नाही. मी ह्या ज्या सूचना देत आहे त्या फक्त तुमच्या पुरत्या मर्यादित नाहीत तर आपले जे सरपंच आहे, गावगावचे जे सरपंच आहे, पोलीस पाटील आहे, त्यांच्यापर्यंत देखील या सूचना ऑलरेडी गेलेल्या आहेत. आपण तसे पूर्ण व्हिलेजचे ग्रुप्स तयार केलेले आहेत. त्या व्हिलेजमध्ये 5-7 जे काही वॉर्ड असतील त्यांच्यातले प्रत्येक 10-10 नागरिक त्या ग्रुप्समध्ये घेतलेले आहेत, जेणेकरून शेवटच्या माणसाला अंतर आपण काही ठेवलेलं आहे. बरोबर आहे, जास्त इम्युनिटी पॉवर यावी म्हणून इंजेक्शन घेतलं की तुमच्या आतमध्ये शरीरामध्ये जे अँटी काय म्हणतात आपण अँटीबॉडीज जे आहेत ते लगेच तयार व्हायला सुरुवात होते. एक इंजेक्शन इज सफिशियंट, बट हे 2 जे आहेत ते आणखी इम्युनिटी गोष्टी जाते हे तुम्ही जास्त सांगू शकता. माझ्या त्यांचं म्हणणं असं की 2 डोस घेतो आणि मला सेकंड लाट एवढी तीव्र असताना देखील मला कुठल्याही प्रकारचा त्रास नाही झाला. याचा अर्थ असा आहे की व्हॅक्सिन इज व्हेरी 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 मच इफेक्टिव्ह आणि लसीकरणाशिवाय काहीही पर्याय नाही. बरोबर आहे ना, आम्ही तर
त्या ट्रिपल सी मध्ये जेवढे पॉझिटिव्ह एवढे हायली पॉझिटिव्ह जे लोक आहेत त्यांच्या संपर्कात आलो होतो, तरी पण आम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास झाला. म्हणजे याचा अर्थ असा आहे की व्हॅक्सिन जे काढलेलं आहे गव्हर्नमेंटने दॅट इज बेस्ट. आता जसं तुमचे दोन आरटी आहे, दोन डोस झालेले आहेत, पण तुमच्या सर्व कर्मचाऱ्यांचे झालेले आहेत का? जवळजवळ जवळजवळ ज्यांचे नाही झाले त्यांचा आरटीपीसीआर तुम्हाला बंधनकारक राहील. त्यांचा पिरियड टाइम आहे आमच्या म्हणजे एकदम साधे साधे घडी. माझ्याकडे डॉक्टरांच्या 20 टीम आहेत बरोबर, पीएचसी असो म्हणजे ऑल रुरल अर्बन वगैरे. 20 टीम मध्ये एक एएनएम प्रत्येक टीमनी फक्त 150 लोकांना जर लसीकरण केलं, दररोजचे आम्ही 3000 लोकांना लसीकरण करू शकतो. व्हॅक्सिनेशनच्या उपलब्धतेनुसार जर फक्त आठवड्याला 6 दिवस जर आपण पकडले तर सावित्रिक 18,000 लोकांना आपण एका आठवड्यात लसीकरण करू शकतो. आपली पॉप्युलेशन आहे 3,07,000, त्याच्यापैकी 18 वर्षाचे वरचे जे आहेत ते 82% जरी मी पकडले तरी 2,50,000 वगैरे वगैरे होतात. काय 2,50,000 लोकांना व्हॅक्सिन देण्याकरिता जर व्हॅक्सिन उपलब्ध असेल तर आपण जास्तीत जास्त 18,000 प्रत्येक आठवड्याला, म्हणजे तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता की आपण साधारणपणे 12 आठवड्यामध्ये पूर्ण तालुका कव्हर करू शकतो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की व्हॅक्सिन घेतल्यानंतर काय होतं, व्हॅक्सिन घेतल्यानंतर एकदा तुम्हाला कोरोना होत नाही पहिली गोष्ट, झालाच तर तो फॅटल म्हणजे तुम्ही मरू शकत नाही किंवा आपण मरू शकत नाही, कमी डॅमेज होतो. आणि तिसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, ज्यांनी व्हॅक्सिन घेतलेलं आहे ज्याला 2.5 महिने पूर्ण झालेला आहे तो दुसऱ्याला कोरोना देऊ शकत नाही. ज्यावेळेस तुमचं 100% व्हॅक्सिनेशन होईल त्यावेळेस ते सर्व जे लोक आहेत ते दुसऱ्याला कोरोना म्हणजे त्याला काय म्हणतो डिसिप्लिन हा ते तसं होतं. आपल्याला जर व्हॅक्सिन वेळेत जर उपलब्ध झालं, आता ठीक आहे आपण तुम्ही त्या दिवशी पाहिलंच असेल की आपण इन 1 डे बिफोर किंवा जसं व्हॅक्सिन आलं त्यासाठीच आपण सर्व व्हिलेजचे ग्रुप्स तयार केलेले आहेत, जेणेकरून जरी 10 वाजता जरी व्हॅक्सिन आलं आणि आपल्याला 11 पासून कार्यक्रम सुरू करायचा आहे तरी त्या 1 तासात तुमच्या सर्व ग्रुपवर कुठे कुठे व्हॅक्सिन उपलब्ध असणार आहे याची माहिती मिळावी, जेणेकरून लोकांचा गोंधळ उडू नये यासाठी आपण ते 3 दिवस जे व्हॅक्सिन होतं त्या पद्धतीने आपण सगळे व्हॉट्सअप ग्रुपला पाठवू. ते कसं प्रशासनाची पण थोडीशी हे असते की नगरचं पण जे प्रशासन आहे त्यांना पण असं वाटतं की आज आम्ही यांना 7,000 दिले तर आजच्या आज संपवावे. 20 टीम आहेत, 7,000 जर आलं तर एका सिस्टरला कमीत कमी 350 ते 350 वेळा ती लस टोचावं लागणार आहे. त्याच्यामध्ये पण तिचं स्पेसिफिकेशन 0.5 आलं पाहिजे. ती जी मुलगी काम करत असेल तिथं तिची पण थोडीशी हे आहेत ना, त्यामुळं आपण एक साधारणपणे 2 दिवसात ते व्हॅक्सिन संपवण्याचा प्रयत्न करून आपली तेवढी कॅपॅसिटी आहे. साधारणपणे आठवड्याला आपण 18,000 ते 20,000 लोकांचं व्हॅक्सिनेशन करू शकतो. फक्त एकच आहे की आम्हाला व्हॅक्सिन उपलब्ध झाली पाहिजे. जशी उपलब्ध होईल तशी आपण त्या व्हॉट्सअप ग्रुपवर ज्या ज्या कोणत्या गावाची डिमांड असेल त्या कोणत्या गावची डिमांड असेल ती आमच्याकडे आहे, त्या पद्धतीने आम्ही ती डिस्ट्रीब्यूट करू. आणखी एक महत्त्वाचं आवाहन मला करायचं आहे की काही पॉकेटमध्ये किंवा काही कम्युनिटीमध्ये ज्यांना असं वाटत असेल की आपण व्हॅक्सिन नाही घेतलं तरी आपण जिवंत राहू शकतो, तर कृपया त्यांना माझी एक विनंती राहील की आज भारतामध्ये 140 करोड जनतेपैकी 82-83 करोड लोकांनी व्हॅक्सिन घेतलेलं आहे. त्याचे एक माय गव्हर्नमेंट कोरोना ॲप म्हणून पण आहे, टेलिग्रामवर येते दररोजचे त्याचे फिगर्स राहतात. मी 10 वेळा तुम्हाला विनंती केली बरोबर आहे, एकाच व्यक्तीला 3-4 वेळा जर सांगितलं तरी पण तो जर ऐकत नसेल तर आमच्या गाईडलाईन्समध्ये असं आहे की ते दुकान सील बंद करायचं. कधीपर्यंत? जोपर्यंत कोविड संपत नाही तोपर्यंत. म्हणजे त्याचं दुकान किती दिवस बंद राहील याचा विचार करा.
आणि जर एखादं सील बंद करायची दुकानाची वेळ आली तर मी कदाचित 20 वेळा विचार करेल की या माझं दुकान सील बंद करायचं किंवा नाही. पण जर ते का एकदा सील बंद केलं तर ते परत मी असेपर्यंत उघडणार नाही. मग ते कोणीही कोर्टात जाऊ, सुप्रीम कोर्टात जाऊ किंवा कितीही दबाव आला तरी आम्ही तात्पुरतं मी शिवसाहेबांना पण विनंती करेन की या शेवटच्या पर्यायापर्यंत आपण येण्याच्या पूर्वी आम्ही त्यांना 5-6 दिवस दुकान बंद ठेवण्याचे आदेश की तू बा आरटीपीसीआर कर, तुझं ते हे कर, तुझं सुधर. आम्ही त्यांना थोड्याफार प्रमाणात जे काही याच्याप्रमाणे दंड आहे ते दंडित करू, परंतु आम्ही शेवटचा पर्याय त्याच वेळी वापरू ज्यावेळी आमच्या डोक्यावरून पाणी गेलेलं असत. हे पण सांगतो, त्यामुळे आमची काही परीक्षा पाहू नका तुम्ही. म्हणजे जनरल सांगत आहे त्याचं काही शाळा आपण चालू का करत आहोत, ह्याच्यामध्ये एक सिस्टमॅटिकपणा आहे, त्याच्यामध्ये जे कालावधीचं अंतर आहे वगैरे वगैरे. कारण गव्हर्नमेंटला अभिप्रेत आहे की आता लोक कोविड अप्रोप्रिएट बिहेवियरसाठी तयार झालेले आहेत, पण आपण अजूनही पहिल्याच फेजमध्ये आपल्या मार्केटमध्ये जर फिरलो आपण तर आपण अगोदर पहिल्याच फेजमध्ये आहे. सुरुवातीपासून ABCD सुरू करावं लागते आपल्याला. म्हणजे चुकीत इसेन्शियल कमोडिटीज ज्या आहेत, जीवनावश्यक वस्तू, म्हणजे त्याच्यासाठीच फक्त बाहेर पडायचं, म्हणजे जगण्याचे जे आयटम आहेत तेवढंच फक्त बाहेर पडायचं आणण्यासाठी. त्याच्यानंतर हळूहळू आर्थिक जी बाजू आहे ती घेऊन मग बाकीचे सगळ्या वस्तूंची दुकानं सेवा सुरू केल्या. लोकांची मानसिकता म्हणजे तेवढी झालेली आहे की बाबा कोविडसाठी आपण तयार झालो आहे. कोविड असताना देखील क्षयरोग आहे, एड्स आहे, आहे ना, अगदी मलेरिया डेंग्यू सगळ्या प्रकारचे लोक रोग आहेत, त्यांना घेऊन आपण जगतच आहोत. मग कोरोनाचे जे प्रिकॉशन्स आहेत, कोरोना आहेच आहे, तो ज्यावेळेस जाईल त्यावेळेस गोष्ट आहे. पण ह्या सगळ्या आपल्या आर्थिक घडामोडी वगैरे सगळे व्यवस्थित चालू राहण्याकरिता कोरोना बरोबर आपल्याला जगायचं आहे. हा साधा सरळ आणि सिम्पल मार्ग आहे. मग कोरोनाचे जे काही गाईडलाईन दिलेले आहे, सोशल डिस्टन्सिंग आहे, मास्क आहे, बाकीचे जे सोशल जे काय असतं ते घेऊनच आपल्याला जगायचं आहे. त्याचं पालन करणंच आपल्याला आवश्यक आहे. म्हणजे एकट्या दुकट्याने पालन करून आवश्यक नाही ना. तुम्ही फॉरेनमध्ये जर जाल, समजा फॉर एक्झाम्पल कोणी दुबईला किंवा इकडं तिकडं गेले असाल, तुम्ही तिथं स्पिटिंग करू शकत नाही. तुम्हाला माहिती आहे की इथं दंड आहे आणि इथं एकदम इमोशनल विषय नाही, भारतासारखं नाही ना. ठीक आहे, चल नंतर नको असं नाही ना. तुम्ही ते जे झेब्रा क्रॉसिंग आहे त्या झेब्रा क्रॉसिंगवरूनच तुम्हाला जावं लागतं. तुम्ही दुसरीकडनं गेलं तर तुम्हाला लगेच बाजूलाकडून दंड आहे. मग ज्यावेळेस आपण बाहेर जातो, आता बरेचसे लोक बाहेर जाऊन आले असतील, बाहेर जाऊन त्यावेळेस आपण सगळं पाळतो. मग आपल्या भारतात आल्यानंतर आपलं हे घर असून देखील आपण त्याच पद्धतीने वागतो. गव्हर्नमेंट येडं बिडं आहे का एवढे ब्रेक द चेनच्या रूल दर महिन्याला काढायच्या, त्याच्यामध्ये त्याच त्या सूचना 100 वेळा द्यायच्या. म्हणजे आपली शिक्षण पद्धती एकदम एवढी कमकुवत आहे की आपण पहिली ते चौथी काहीच शिकलो नाही का, हे मराठी पण आपल्याला कळत नाही, किंवा त्याच्यानंतरचं इंग्लिशचं ABCD नाही शिकलो का, ते थोडंफार ते कन्वर्ट करून ते जे काही सूचना आहेत त्या अंमलात आणावं. हे लोकशाही आहे म्हणजे काही पण करायचं आणि कसं पण वागायचं आणि ते ठीक आहे. आम्ही नाही आमचे कायदे आहेत, पण त्या पद्धतीचं म्हणजे काय काय फाशी होणार आहे का, हे काय वाक्य झालं. अशा पद्धतीची आपली मानसिकता आहे, काय मतलब आहे आपल्यासाठी असू नये आणि आपल्यासाठीच चालू आहे. म्हणजे कुठेतरी चुकतंय ना आपलं. म्हणजे जबाबदार नागरिक म्हणून आपण थोडस गायडन्स पण केलं पाहिजे. ठीक आहे, आपले अज्ञानी जनता आहे मान्य आहे, पण तरी पण थोडंफार तरी आपण शिकलो सवरलेलो आहे. आपल्याला कळतंय की आपलं सगळे आर्थिक किंवा सामाजिक भवितव्य कुठं चाललंय. म्हणजे हे कोरोनाला कर्ज करण्यासाठी किंवा रोखण्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी ज्या आहेत त्या तर करणंच आहे. प्रशासनाला साथ देणं आहे, आपण आपल्या जे शॉप आहेत तिथं व्यवस्थितपणा ठेवणं आहे. एखादा स्पिटिंग जर खरंच करत असेल, आता पान टपरी चालू आहे मान्य आहे, पान हा आपला एसेन्शियल आयटम आहे सगळ्याच गोष्टी, पण त्यांनी कुठं थुंकावं किंवा कुठं हे करावं ते थुंकण्याचे ठेवा. आता नगरपंचायत चालू केलं तर तुमचे 50 ग्राहक, 50 कुटुंबातले 50 लोक तुमच्यापर्यंत येणार.
बरोबर आहे, तोच विचार करून आणि कमी करण्याकरिता मग ते लॉकडाऊन सुरू केलं होतं, बरोबर आहे. कारण एक दुकान खोललं की कमीत कमी 50 लोक तुमच्या परत येणार आहे, साधी सरळ सिंपल गोष्ट आहे. त्याच्यासाठी आपण तुम्ही जर म्हणत असाल तर त्या पद्धतीने आपण जर वाढला तर आपल्याला ते पण करावं लागेल तुमच्या निश्चित तुमच्या सहकार्याने. आता मंदिर चालू होणार आहे त्याच्यामुळे बाहेरचे लोक येणार आहेत, त्यांना तुम्ही अडवू शकत नाही. मग आपण आपली काळजी घेणं, दर 15 दिवसाला RT-PCR करणं, आपल्या कर्मचाऱ्यांची RT-PCR करणं, आपल्या घरातल्या लोकांची टेस्ट करणं, सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्याला कुणाला काही बरं वाटत नसेल तर इमिजिएटली त्याच्यावर टॅबलेट घेणं.